महाराष्ट्रातले पलटूराम पलटूराम हा शब्द खरं तर नितीश कुमारांसाठी लालू प्रसाद यादवनी वापरला होता महाराष्ट्रातले पलटूराम माननीय नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते विधानसभेमध्ये बोलताना असं म्हणाले की ह्या सरकारमधले मंत्री कसे कंत्राटी पद्धतीने नेमलेले आहेत त्याला टोमणा <coughs> मारताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याकडं तर असे मंत्री नाही आहेत पण तुम्हाला यायचं का तर सांगा तुमची सोय करतो असं म्हणून जो टोमणा मारला आता देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यातली जी खोच आहे ते फार कमी जणांच्या लक्षात आली असेल म्हणून मी आवर्जून हा व्हिडिओ नाना पटोलेंवरती करतो खरं तर ते एकच वाक्य होतं आणि इतक्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते वाक्य खरं तर लपूनच जायला हवं होतं ज्यांना नाना पटोलेंबद्दल माहिती नाही त्यांनी थोडंसं गुगल करून पहा सहज माहिती उपलब्ध आहे दो एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन निवडणुका नाना पटोलेंनी काँग्रेसच्या तिकिटावरती आमदारकीच्या लढल्या होत्या ते आमदार म्हणून निवडून पण आले <coughs> त्यांना त्यांच्या काही जे काही त्यांचं बळ आहे त्याचा असा गर्व झाला आणि त्यांना असं वाटायला लागलं की आपण कसे ओबीसीचे नेते आहोत त्यांच्या त्या तथाकथित बळाच्या त्यांचा जो काही त्यांनी उभा केलेला सगळा हवा म्हणतात किंवा फुगा होता त्याला भुलून भाजपवाल्यांनी त्यांना दोन हजार नऊमध्ये तिकीट दिलं म्हणजे ते दोन हजार नऊला आता भाजपकडून उभे राहिले भाजपकडूनही ते निवडून आले ते आमदारही झाले दोन हजार चौदाला ह्या नाना पटोलेंची तथाकथित जी काही प्रतिमा होती त्यांनी तयार केलेली आणि अशीच समजा तर ती इतकी मोठी झाली की शेवटी त्यांना खासदारकीचं तिकीट मिळालं प्रफुल्ल पटोले यांच्या विरोधात दोन हजार चौदाच्या मोदी लाटेमध्ये नाना पटोले भाजपच्या तिकिटावर खासदार झाले प्रफुल्ल पटेलना पराभूत करून निवडून आले दोन एक वर्षामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये इतकी हवा गेली की हे काही मोदी सरकारचं खरं नाही आणि शेतकऱ्याविषयक धोरणं यांची काय कशी का आहेत वेगवेगळे नावं करून शेवटी त्यांनी राजीनामा दिला खासदारकीचा म्हणजे त्याच्यातली एक चांगली गोष्ट लोकशाहीच्या दृष्टीनं अशी आहे की प्रत्यक्ष पद ठेवून त्यांनी आरडाओरडा नाही केला त्यांनी भाजपचा राजीनामा दिला म्हणजे खासदारकीचा राजीनामा दिला भाजप सोडली काँग्रेसमध्ये प्रवेश केला आता इथून पुढेच त्यांची जी मू होती तिथून त्यांची सगळी अडचण आणि त्यांची जी काही गोची झाली जी आत्ताच्या ह्या मुख्यमंत्र्याच्या टोमण्यामध्ये दडलेली आहे ते लक्षात घ्या दोन हजार अठराला ते बाहेर पडल्याच्या नंतर त्यांनी पोटनिवडणूक लढवायचं ठरवलं काँग्रेसमध्ये गेले होते आणि त्यांना वाटलं साधी गोष्ट एखादा खासदार जमदार राजीनामा देऊन आपल्याकडे येतोय ज्या पक्षात गेला तो पक्ष त्यांना तिकीट देईल महाविकास आघाडी नावाचं जे कडबोळ नंतर तयार झालं तोपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी असं होतं त्यांनी पहिली थप्पड त्यांना अशी लगावली की त्यांना तिकीटच दिलं नाही ही जागा राष्ट्रवादीची आहे आम्ही काँग्रेसला सोडणार नाही अशी एक खमखी भूमिका राष्ट्रवादीवाल्यांनी घेतली आणि नाना पटोलेंना निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवता आली नाही पोटनिवडणूक म्हणजे खरं तर खासदार म्हणून राजीनामा दिला कशाला होता मग त्यांची टर्म जो पूर्ण झाली असती नंतर त्यांना वाटलं असतं की बा भाजपचे धोरणं फार चुकलेले आहेत निवडणुकीच्या तोंडावरती राजीनामा देऊन मग काँग्रेसकडून निवडणूक लढवायची असं आता पुढची गंमत लक्षात घ्या एवढं घालायच्या नंतर हे गपचुप बसतील ते नाना पटोले नाही नाना पटोलेंना असं वाटत होतं की नाही आपलं काय जे काय आहे जनाधार आहे ते तिकीट दिलं नाही म्हणून काय झालं पुढच्या वेळ देतील पुढची निवडणूक त्यांनी नितीन गडकरींच्या विरोधात लढवली प्रत्यक्ष नागपूरमधून आणि तेव्हा जे काही सगळे गणित सांगत होते ओबीसीची मतं इतकी अशी लोक कसे नाराज आहेत मोदीवर कसे नाराज आहेत नितीन गडकरींवरती कसे नाराज आहेत कसा सपाटून पराभव होणार आणि काय काय लिहून द्या त्यांचं वाक्य आहे आणि जर मी हारलो तर राजकारण सोडेल नाना पटोलेंचं वाक्य आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नि नितीन गडकरींच्या विरोधात मी पराभूत झालो तर मी राजकारणातून संन्यास घेईन प्रत्यक्षात काय झालं सगळ्यांना माहिती आहे यांचा पुरता पोपट केला मतदारांनी नाना पटोले हारले नितीन गडकरी जिंकले इतकं नंतर नाना पटोलेंनी खरं तर त्यातल्या त्यात शांत राहणं पसंत करायला पाहिजे होतं पण त्यांची जी सगळी बडबड आणि ते सगळं नंतर आणि पुन्हा केंद्रामध्ये भाजपची सत्ता आली काँग्रेसवाल्यांनी त्यातल्या त्यात एक त्यात 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 शहाणपण आता असं केलं की ठीकेव्हा हा बडबड करतोय आपल्याला ही मुलूक मैदान तोफ कामाला येईल भाजपच्या विरोधात म्हणून त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं त्यांचाच मतदारसंघ त्याच्यातून ते पूर्वी तीन वेळा आमदार राहिलेले होते नाना पटोले त्या मतदारसंघातून आमदारकीला मात्र निवडून आले भाजपचं अंतर्गत जे काही राजकारण असतो त्याचा फटका भाजपच्याच उमेदवाराला बसला आणि त्याच्यातून नाना पटोले निवडून ना आले आता पुढं सगळं जे संकट सुरू होतं नाना पटोलेंसाठी आणि जी खतखत जे दुःख त्यांच्या या वक्तव्यातून समोर येत आहे महाविकास आघाडी स्थापन झाल्याच्या नंतर आपल्याला मंत्रिपद भेटेल यासाठी सगळे देव पाण्यात घालून ते बसले होते पण नाना पटोलेंना काही मंत्रिपद मिळालं नाही काँग्रेसला ज्या महत्वाच्या जागा पाहिजे होत्या जा त्याच्यामध्ये एक जे त्यांचे गटनेते पद बाळासाहेब थोरात होते त्यांना महसूल मंत्री केल्या गेले आणि बाकीचं काही कुठली पद मिळाली नाही आता प्रत्यक्ष विधानसभेचा सभापती हे पद त्यांच्याकडे दिलं गेलं महाविकास आघाडीमधून काँग्रेसकडं कर आता करायचं कोणाला पृथ्वीराज चव्हाणांना करावं असं एक त्याच्या तेव्हा ते त्या काळामध्ये सगळी चर्चा चालू होती पण शरद पवारांना स्वाभाविकपणे पृथ्वीराज चव्हाण पसंत पडणं शक्य नव्हतं त्यातल्या त्यात, त्यात कॉम्प्रोमाइज तडजोडीचं कॅन्डिडेट म्हणून नाना पटोले यांना विधानसभेच्या सभापतीपदी बसवलं गेलं काँग्रेसच्याकडून म्हणून आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आता एवढं सगळं महाभारत घडल्याच्या नंतर एकोणीसशे नव्याण्णव पासून जून दोन नेता राजकारणामध्ये आहे त्याला एक ते पद मिळालेलं आहे ते पद व्यवस्थित राबून घ्यायचं वर्षभरामध्ये ह्यांना साक्षात्कार झाला की नाही नाही आपण विधानसभा अध्यक्ष राहण्या सभापती राहण्यात काही मतलब नाही आपण राजीनामा देऊत आपण मंत्री होतो <laughs> राजीनामा दिला म्हणजे त्या सरकशीमध्ये असतं ना तुम्ही दोन झोक्यावरती असता एका झोक्यातला हात सुटतो आणि दुसऱ्या झोक्यावर तुम्ही जाता जर जा दुसरा झोका नाही मिळाला तर पडायची वेळ ती तसं नाना पोटल्यांचं झालं अध्यक्षपद सोडलं मंत्रीपदाचे ते दुसरा झोका हातामध्ये येईल असं वाटलं तो कोणी दिलाच नाही नाना पटोले यांना मंत्री केलंच नाही इतकंच नाही ते जे अध्यक्षपद होतं ते रिकाम राहिलं आणि ज्याचा पुढे नंतर परिणाम सगळा जो झाला की नरहरी झिरवळ त्यांना तात्पुरता अध्यक्ष आणि मग ते सोळा आमदार त्यांची अपात्रता सगळं महाभारत जे पुढं घडलं खरं तर असंही म्हणता येईल पूर्णपणे सत्य की नाही मला माहिती नाही त्याच्यातले अभ्यास सांगतील जर नाना पटोलेंनी विधानसभा सभापती पदाचा राजीनामा दिला नसता ठामठोकपणे त्या पदावर बसून राहिले असते तर बरीचशी सूत्र ही महाविकास आघाडीकडे राहिली असती नंतरच्या राजकारणात नाना पटोले हे असे काय म्हणता येईल त्याला आपशकूने नेते ठरले त्यांच्यासाठी त्यांचं स्वतःचं काय नुकसान झालं ते झालंच झालं पण महाविकास आघाडीचं नुकसान झालं मग उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला काय पुढचं सगळं महाभारत म्हणण्यात काय अर्थ नाही आता परत तुम्हाला मी सांगतो जी बोंब झालेली आहे आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर जे युतीचं आणि नंतर महायुतीचं आधी मी युती, युती फक्त यासाठी म्हणेल की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे असे दोनच त्याच्यामध्ये होते मग आता अजित पवार त्याच्यामध्ये आले ते महायुती झाली आता आता हे महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये महायुतीचं सरकार सत्तेवरती आलं नाना पटोलेंचं दुःख असं की एकेकाळची आपली जी काँग्रेस मूळची जी होती त्याच ठिकाणी आपण पडलेलो आहोत भाजपमध्ये गेलो तिथेही काही झालं नाही राष्ट्रवादीच्या बरोबर बसलो तर राष्ट्रवादीचाच मोठा गट आता समोर सत्तेमध्ये बसलेला आता आपण सर्व समोर परत एकदा विरोधकांमध्ये खितपत पडलेलो आहोत आणि विरोधी पक्ष नेतेपदी सुद्धा नाना पटोलेंची यांची निवड व्हायची शक्यता नाही त्याच्यामध्ये वेगच राजकारण परत चालू आहे आता त्याच्यामधली ही जी खोच आहे देवेंद्र फडणवीसांची तुम्ही इकडे येता का म्हणून तुम्ही जी पलटी मारली सारखी सातत्यानं आधी तुम्ही काँग्रेसमध्ये होता भाजपमध्ये गेला आणि परत तुम्ही काँग्रेसमध्ये गेला एक दुसरी एक गोष्ट नाना पटोलेंच्या निमित्तानं समोर येते दीर्घकाळपर्यंत जे राजकारणातील असं नाही की काल आले आणि आज ते काहीतरी बोलत आहेत यांना जनमानसाचा सा अंदाज कसा येत नाही तुम्ही ज्या काँग्रेस पक्षामध्ये जात आहात ज्या काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही पूर्वी होता ज्या काँग्रेस पक्षाची नाव काय आणि कशी बुडत चालली तुम्हालाच माहिती आहे दोन हजार नऊ ला तुम्ही पक्ष सोडून भाजपमध्ये येत असताना तुम्हाला हे लक्षात नव्हतं आलं का आणि व्यवहारिक पातळीवरचा एक प्रश्न होता की जो पक्ष केंद्रामध्ये ठामपणे सत्तेवरती आहे तेव्हा राज्यामध्ये पण सत्तेवरती होता दोन हजार अठरा ला तेव्हा तुम्ही पक्ष सोडून कारणच काय म्हणजे ह्याच्यातून तुमची राजकीय अव्यवहार्यता दिसून येते तुमचा राजकीय मूर्खपणा दिसून येतो जो चतुरपणा भले नेतृत्वाशी पटत नसेल तर तुम्ही काही कामं तुमच्या मंत्री तुमच्या मतदारसंघातली करून घेऊ शकत होते आणि नंतर दोन हजार एकोणीसच्या निकालाच्या नंतर मग तुम्ही निर्णय घेऊ शकत होते किंवा त्या तोंडावरती निर्णय घेऊ शकत होते नाना पटोलेंच्या या वक्तव्यातून त्यांची अस्वस्थता दिसत आहे आणि राजकीय कुपोषण जे सध्या चालू आहे त्याच्या बाबतीतलं त्यांची मळमळ दिसून येते आहे त्याच्यावरची ही उसंतवाणी मंत्रीपद नाही ते मुळ उठे पोट शूळ पटोले मोदींच्या नावाने फोडून भाजप हा सोडे बहादर गडकरी संगे घेतला तो पंगा मतदारे नंगा पुरे केले झाले आमदार वाचली इज्जत परीना लज्जत पदाची सोडला तो पक्ष आला सत्तेवरी जीव खालीवरी होता असे मंत्र्यांना म्हणती हे कंत्राटदारी स्वतःची बेकारी लपविधी कांत काँग्रेसच्या दुष्काळी छायेत बुडत्या नावेत नाना रडे बुडत्या नावेत नाना रडे आता काँग्रेसची जी काय अवस्था आहे ती काही सांगायची गरज नाही त्यांचे नेतेच कोर्ट कचेऱ्यामध्ये अडकलेले तर ते निवडणूक लढू शकतात की नाही माहीत नाही काँग्रेसची महाराष्ट्रातली अवस्था अशी होऊन गेलेली आहे की त्यांच्या बरोबर असलेला शिवसेना पट फुटला पक्ष राष्ट्रवादी पक्ष फुटला सत्तेची गणित उलटी पार्टी झाली आणि जी काही शिल्लक काँग्रेस आहे ती सावरायची कशी हे जे मूळचे काँग्रेसमध्ये त्यांना सुधरत नाहीये तर हे नंतरचे बाहेरून आलेले नाना पटोलेसारख्यांच्या बाबतीमध्ये काय बोलावं राजकीय दृष्ट्या धरसोड केल्याचा काय परिणाम होतो ते नाना पटोलेवरून दिसतं आहे आणि ती सगळी खंत त्यांच्या त्या वक्तव्यावरून विधानसभेतल्या दिसून येते म्हणूनच त्यांची मजा देवेंद्र फडणवीसनी घेतली त्याच्या मागची खोच ही आहे